Hello friends, today we are going to discuss about noun and its kinds. म्हणजे आज आपण नाम आणि नामाचे काही प्रकार म्हणजे प्रकार शिकतोय. ठीक आहे. आता इफ वी वॉन्ट टू नो द डेफिनेशन ऑफ नाउन, तर आपल्याला नाउनची डेफिनेशन लक्षात घ्यायची असेल तर वी कॅन मेक द सिम्पल डेफिनेशन ऑफ नाउन इज दॅट नाउन मीन्स अ नेम ऑफ द पर्सन प्लेस ऑर अ थिंग्स इट इज कॉल्ड नाउन. म्हणजे व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणाचं नाव जे आहे त्याला काय म्हणायचं, नाउन म्हणायचंय. आपण त्याची डेफिनेशन बघू, चला लक्षात घ्या. नाउन मीन्स अ नाउन इज द नेम ऑफ पर्सन अ प्लेस ऑर अ थिंग इज कॉल्ड नाउन. म्हणजे व्यक्ती वस्तू किंवा आपण काय म्हणतो ठिकाणाचं जे नाव आहे त्याला म्हणायचं नाउन. ओके, सर्वांना समजलं. आता आपण काइंड्स ऑफ नाउन पाहतोय, नामाचे प्रकार पाहतोय. द काइंड्स ऑफ नाउन वी कॅन सी वन बाय वन. द काइंड्स नंबर वन इज अ प्रॉपर नाउन. अ प्रॉपर नाउन म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण विशेष नाम म्हणतो. इन इंग्लिश व्हॉट वी कॅन से दॅट प्रॉपर नाउन्स मीन्स अ सच टाइप ऑफ नाउन्स अ नेम ऑफ द पर्सन अ प्लेस ऑर अ थिंग्स मेन्शन इन अ पर्टिक्युलर वे. म्हणजे याचा अर्थ प्रॉपर नाउन म्हणजे असं नाव की ज्या नावाबद्दल व्यक्ती वस्तू किंवा काय म्हणतो ठिकाणाचं विशेषण नावाचा जेव्हा बोध होतो मेन्शन केलं जातं तेव्हा त्याला म्हणायचं प्रॉपर नाउन. फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक्झाम्पल्स मी लिहिले, इंडिया, विवेकानंद, दिवाळी, हे सर्व काय प्रॉपर नाउन आहेत. प्रॉपर म्हणजे काय तर विशेष, विशेष म्हणजे ते म्हणजे तेच, दुसरं नाही. एखाद्या विद्यार्थ्याचं नाव जर आपण घेतलं, समजा गणेश, तर गणेश म्हणजे गणेशच, ओम म्हणजे ओमच, रुपाली म्हणजे रुपालीच. म्हणजे हे काय विशेष नाम आहे. तर विशेष नाम याचा अर्थ काय, आपण मेन्शन इन अ पर्टिक्युलर वे म्हणजे एका विशिष्ट अशा पद्धतीने जेव्हा त्याचा उल्लेख होतो तेव्हा त्याला प्रॉपर नाउन म्हणायचं. सोप्या भाषेमध्ये लक्षात घ्या, प्रॉपर नाउन्स मीन्स विशेष नाम, म्हणजे जे नाव आहे तेच नाव असल्यामुळे त्याला म्हणायचं प्रॉपर नाउन. ओके, नंबर टू बघा, अ कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय, सामान्य नाव. आता कॉमन नाउनची डेफिनेशन असे, इट इम्प्लाइज द नेम गिव्हन टू एनी पर्सन प्लेस ऑर थिंग्स ऑफ अ कॉमन क्लास. एका विशिष्ट कॉमन सामान्यत्वाचा बोध ज्या वेळेला होतो त्या नामाला आपण काय म्हणायचं, कॉमन नाउन. आता सामान्यत्वाचा बोध होतो म्हणजे नेमकं काय, काऊ. काऊ म्हणजे एक विशिष्ट काऊ होते का, नाही, जनरल टोटल काऊ ज्याला म्हणतो कॉमन काऊ. बुक, सर्व बुक्स, कुठलेही बुक्स त्यामध्ये कॉमन. आणि टॉय, टॉय म्हणजे खेळणे, कुठलेही खेळणे, म्हणजे कॉमन नाउन आहे. कॉमन म्हणजे काय, सामान्यत्वाचा बोध ज्या नाउनमध्ये होतो त्याला कॉमन नाउन असं म्हणायचंय. नाव टाइप्स नंबर थ्री, अ कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम असं आपण त्याला म्हणतो. याची डेफिनेशन लक्षात घ्या, इट इंडिकेट्स सेव्हरल पर्सन प्लेसेस ऑर थिंग्स रिप्रेझेंटेड बाय अ ग्रुप. बघा, म्हणजे वस्तूला, व्यक्तीला किंवा ठिकाणाला इंडिकेट तर हे करतंच, पण कशाला इंडिकेट करतं, या ठिकाणी वर्ड्स कोणता आहे, ग्रुप म्हणजे समूहाला, समूहाला इंडिकेट करणारं जे नाउन आहे त्याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. फॉर एक्झाम्पल, बंच, नेशन, क्लब. आपल्या सर्वांना बंच, बंच माहिती ना, चाव्यांचा बंच असतो, ठीक आहे. त्यानंतर नेशन, अनेक लोक मिळून नेशन बनतं, राष्ट्र बनतं. क्लब, जो समूह आहे तो समूह. म्हणजे या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउन म्हणजे असं नाउन की ज्या नाउनमध्ये व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाच्या समूहाच्या संदर्भात आपण ज्या वेळेला ग्रुपच्या संदर्भात इंडिकेट करतो त्याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन. आता नंबर फोर, टाइप नंबर फोर, अन ॲबस्ट्रॅक्ट नाउन, याला म्हणतात भाववाचक नाम. आता भाववाचक नाम म्हणजे काय, इट इम्प्लाइज द क्वालिटी, स्टेट ऑर ॲक्शन. म्हणजे भाववाचक नाव किंवा ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे असं नाउन की जे नाउन इंडिकेट करतं, दर्शवतं, काय दर्शवतं, क्वालिटी. क्वालिटी म्हणजे गुण. यानंतर स्टेट, स्टेट म्हणजे काय, एक अवस्था. आणि ऑर ॲक्शन, ॲक्शन म्हणजे काय, कृती. या तिन्हीचा बोध ज्या नाउनच्या माध्यमातून होतो त्याला म्हणायचं ॲबस्ट्रॅक्ट नाउन, त्याला म्हणायचं भाववाचक नाव. उदाहरणार्थ बघा, ट्रुथ. ट्रुथ हे काय, सत्य आहे. सत्य हे काय, क्वालिटी आहे. त्यानंतर चाइल्डहुड, बालपण आहे, हे काय, अवस्था आहे. आणि रॉबरी, रॉबरी म्हणजे घरफोडी, हे काय, ॲक्शन आहे. म्हणजे सच अ टाईप ऑफ नाउन इन विच देअर इज अ इम्प्लाइज द क्वालिटी, स्टेट ऑर द ॲक्शन, इट इज कॉल्ड ॲबस्ट्रॅक्ट नाउन. अँड नाव टाईप नंबर फाईव्ह, लास्ट टाईप, अ मटेरियल नाउन, म्हणजे आपण पदार्थवाचक नाम असं म्हणतो.
For example, we can just try to know the definition of a material noun. It implies the name of material, substances of the things are made. म्हणजे असे हे नाऊन की ज्या नाऊनमध्ये मटेरियल किंवा ज्या नाऊनमध्ये आपण म्हणू की पदार्थाचा बोध होतो किंवा पदार्थाचे नाव असतात त्याला म्हणायचं मटेरियल नाऊन. फॉर एक्झाम्पल ऑइल तेल आहे, मिल्क दूध आहे, सिल्वर सिल्वर सर्वांना माहिती चांदी, हे सर्व काय तर मटेरियल नाऊन आहे. इन दिस वे वी हॅव सीन द नाऊन अँड इट्स काइंड्स. आज आपण अशा पद्धतीने नाम आणि नामाचे प्रकार बघितले. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि एक होमवर्क तुम्हाला असं आहे की या पाचही टाईप्सवरचे किमान दोन दोन एक्झाम्पल्स तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहायचे. आणि इफ यू हॅव एनी प्रॉब्लम यू कॅन आस्क मी इन कमेंट्स बॉक्स ऑल्सो. थँक्यू व्हेरी मच.